नमस्कार। गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील राजकारणानं अनेक वेगवेगळ्या घटना पाहिल्या, त्यापैकीच एक म्हणजे शिवसेनेनं भाजपसोबत असलेली आपली युती तोडून राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाणं। या महाविकास आघाडीनं 2019 आपली सत्ता स्थापन केली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले। पण आता जागा वाटपाची वेळ आली आणि यांच्यातील वाद समोर येऊ लागला। विदर्भातील जागा वाटपावरून चर्चेदरम्यान महाविकास आघाडीतील मतभिन्नता उघड झाली। फक्त सत्तेसाठी एकत्र आलेले महाविकास आघाडीचे लोक आता एकमेकांवर कुरघोड्या करायला लागले आहेत। काँग्रेसचे महाराष्ट्रातले नेते सक्षम नाही असं म्हणत संजय राऊतांनी काँग्रेसवर टीका केली। नाना पटोले जर जागा वाटपाच्या बैठकीत असतील तर आम्ही बैठकीत येणार नाही असं ठाकरे गटाचे नेते म्हणाले। नाना पटोलेंनीही संजय राऊत उद्धव ठाकरेंना जुमानत नसावे, संजय राऊत काय म्हणतात याच्याशी आम्हाला देणे घेणे नाही असं म्हणत ठाकरे गटाची उणीधुणी काढली। आता जागा वाटप सुरूही झालं नाही तर महाविकास आघाडीचे नेते विदर्भातल्या जागा वाटपावरून हमरी तुमरीवर आले आहेत। या वादावर पडदा टाकण्यासाठी आता पवारांपासून महाविकास आघाडीचे इतर नेते प्रयत्न करू लागलेत। पण चुकून माकून हे लोक सत्तेत आले तर सत्तेची मलाई खाण्यासाठी हे लोक कुठल्याही थराला जातील हे यांनी पुन्हा स्पष्ट केलंय।